नमस्कार, पुन्हा इकॉनॉमी ब्लॉगमध्ये मी शिल्पा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे सॅटरडे, यांना ऑफिसला सुट्टी आहे, पण परीची स्कूल आहे आणि परीची स्कूल पण आज फुल डे आहे. लवकरच त्यांचा ॲन्युअल डे आहे, तर मे बी त्यांची प्रॅक्टिस चालू असल्यामुळे आज फुल डे स्कूल आहे, नाही तर सॅटरडेला हाफ डे असते. तर तिच्या टिफिनची तयारी मी करते, जवळपास 7:15 वाजले असतील. आणि हे पण आज लवकर उठले सकाळी सकाळी, त्यांना आज ऑफिसमधनं फोन आला त्यामुळे पटकन उठले, नाही तर आज त्यांचा विचार होता म्हटलं आरामात उठूया, पण उठून गेले. एकदा उठून गेल्यानंतर मग झोप नाही. तरी ते शिमला मिरचीचं बेसन जे आहे ते एका साईडला होत आहे आणि परीच्या टिफिनची तयारी मी करते. आज भरपूर काम आहेत तर ते तुम्हाला पुढे कळेलच. अशी शिमला मिरचीची भाजी परीला खूप आवडते, यांनाही खूप आवडते, आणि म्हणूनच आज मी म्हटलं तिला टिफिनसाठी आणि आम्हाला पण तेच होईल. तर तिचा टिफिन मी पॅक करून घेते आणि एका साईडला मी दूध तिच्यासाठी गरम करायला ठेवलं आणि तोपर्यंत मी माझ्या बाकीच्या चपात्यासुद्धा करून घेते. परीला शॉर्ट ब्रेकमध्ये चोकोस पाहिजे, त्यामुळे मी बाकी नाश्त्याचं काही बनवलं नाही आहे. आणि यांना स्पेशली चहाकारी खायची आहे, कारण की ते असं निवांत खाणं होत नाही, त्यांना चहाकारी खूप जास्त आवडते. म्हणून ब्रेकफास्टमध्ये आज काही वेगळं बनवलं नाही आहे, तरी ते माझं किचनमध्ये स्वयंपाक वगैरे आवरला आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही चहा वगैरे करू. गुड डे. परी गेली स्कूलमध्ये आणि मी एवढ्या फास्टमध्ये तिला स्वेटर नेऊन द्यायला गेली, कारण की ती विसरली होती. आणि थंडी वाढली आहे ना आज, तर भरपूर थंडी वाटत आहे, असं बाहेर पण असं धुकंधुकं वाटत आहे. तर लगेच मी तिला फास्ट इतकी फास्ट गेली, मी पायरंडीच गेली, लिफ्टची पण वाट नाही बघितली, म्हटलं वर येईल केव्हा आणि जाईल केव्हा. आणि यांनी आवाज देऊन तिला थांबून ठेवलं होतं. तर आज काय करायचं नाश्त्याला? नाश्त्याला आज खाली खाली बाकी. आणि तुम्ही लवकर उठल्यास सुट्टीच्या दिवशी असा प्रॉब्लेम होतो, झोपायची इच्छा असते पण मग असे फोन वगैरे आले की उठून जात. सगळं झालंय, नाश्ता वगैरे झालाय आणि माझा स्वयंपाक सुद्धा रेडी झालाय. आणि आज आम्ही आमच्या घरात करतोय पेस्ट कंट्रोल, कारण की इतके कॉक्रोचेस झालेत घरामध्ये, हो ना, खूपच जास्त दिसतायत का. ना आलो तेव्हा आज करायचं, म्हणजे राहायला आलो तेव्हाच करायचं होतं, पण मध्ये मध्ये तेव्हा वाटत नव्हते, पण आता दिवाळी वरून आल्यावर एवढे कॉक्रोच दिसतात घरात, तर ते बघूनच कसं तरी होतंय. बस भरणे दिसत, जेव्हा आपण रात्री एखाद्या वेळेस उशिरा उठून बघितलं ना, तर असे घरात फिरताना दिसतात ते, तर ते चांगलं वाटत नाही. म्हणून म्हटलं आज करून घ्यावं. तर आम्ही 4-5 दिवसाच्या आधीच त्यांना विचारलंय, तर ते आता येतीलच. स्वयंपाक झालाय, जेवण बाकी आहे आणि बेस्ट कंट्रोल करतात, आम्ही रेडी झालेलो दिसत असेल, तर ते कशासाठी ते तुम्हाला पुढे कळेलच. हो ना, जे नाश्याची तयारी करून जायची बाकी आहेत हे पण रेडी झालेत, हे बाहेर जाऊन आलेत ऍक्च्युली, थोडं काम होतं. तर स्वयंपाक वगैरे पूर्ण झालं आणि ते तिला सांगा पडलं ना 5 मिनिटं. हा, तर चला दाखवते मी तुम्हाला कसं करतात ते आणि कसं कसं आहे त्यांच्याकडून, आपण डिटेल्स पण विचारायचा ट्राय करू. पेस्ट कंट्रोल करणारे जे दादा आहेत ते आले होते आणि तुम्हाला दिसत असेल माझं पूर्ण किचनचे जे सामान आहे ते सगळं बाहेर काढलंय, कारण की जे आत आहे किचन ट्रॉलीच्या आत करणंच खूप गरजेचं असतं, कारण की कॉक्रोच तिथं जास्त होतात. तर तिथलं सगळं सामान मी बाहेर काढलंय आणि कसं करतात ते आपण बघूया. आणि किती महिने राहतात इफेक्ट? आणि कुठलं हर्बल आहे ना हे, म्हणजे छोट्या मुलांना काही प्रॉब्लेम नाही येणार? केमिकल असलं तर हे हर्बल नाहीये, केमिकल आहे. हा, केमिकल असतं. हर्बल तुम्हाला एक टूप देणार. हा हा, टूप तुम्ही 2 दिवस आले तरी चालते. हा हा, हर्बल असते. हर्बल असते, जरी लागला का पावडर पावडर केलं तरी काय होत नाही. हा हा, हे जे केमिकल राहतं मायनर पूर्ण सगळं. अच्छा, म्हणून मग हे पूर्ण केल्यानंतर 2 तास 1-1.5 तास किती बाहेर घरात घर बंद ठेवायचं पूर्ण. हा हा हा, आपलं फक्त कापडाने पुसायचं. त्यांनी किचनमध्ये जे आहे किचनच्या ट्रॉलीत जे त्याचे काने कोपरे तिथे लिक्विड टाकलेलं आहे, तुम्हाला किचनच्या ओट्यावरती दिसत असेल ते सगळं लिक्विड आहे आणि ते केमिकल असल्यामुळे मला पूर्ण किचन क्लीन करावं लागणार आहे. म्हणजे जे आपल्या जेवणाचे जे भांडे आहेत, ताटं वाटी प्लेटा कढई आपण ज्याच्यामध्ये जेवण बनवतो, तर ते सगळं जे आहे घासून क्लीन करावं लागणार आहे. तसं मी ते सगळं डायनिंग टेबलवरती काढून ठेवलेलं आहे आणि सगळं बेडशीटनी झाकून ठेवलं आहे. त्यानंतर त्यांनी बेड पूर्ण ज्या 3 बेडरूम आहेत, तर तिथे देवाची रूम सगळीकडे, हॉलमध्ये वरती जे सिलिंग आहे तिथे सगळं ते
स्प्रे केलं आणि ते म्हटले की तुम्हाला सगळीकडे स्प्रे केलंय आणि ते केमिकल जे आहे त्याचा स्मेल जे आहे इतका स्ट्रॉंग आहे ना, त्या स्मेल मध्ये आपण 10 सेकंद सुद्धा थांबू शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही 1-2 तास म्हणजे घरात थांबूच नका. आणि त्यानंतर तिकडनं म्हणजे 2 तास आता आम्ही आहे, तर म्हटलं परीचा अभ्यासाची किट वगैरे घ्यायची त्यांचं सेंटरवरून आणि छोटे मोठे जे काम आहेत फ्रुट्स वगैरे घ्यायचे तर ते करून घेऊ आहेच वेळ तर. आणि हे बसले त्यांचं ऑफिसचं काम करायला गाडीमध्ये, कारण की घरात थांबूच शकत नाही इतका स्ट्रॉंग स्मेल आहे. आणि 2-1.5 तास म्हणजे आता बघू जे काम आहेत ते करून घेऊ. आणि तिकडनं आल्यानंतर मला पूर्ण किचनची क्लिनिंग करावं लागणार आहे, जे आपले रेग्युलर जेवणाची भांडी वगैरे आहेत, जे कुकिंगची कढई वगैरे आहेत, त्याच्या सगळ्या घासून घ्यावे लागतील मला. आज माझं पूर्ण किचन आवरणं दिवस जाईल असं वाटते काय हो. बरंच काम आहे अजून. हा सगळं आवरावं लागेल आणि पूर्ण घरातच त्यांनी ते स्प्रे केलेलं आहे, त्याच्यामुळे पूर्ण घर क्लीन करावं लागेल. तर असा माझा आज पूर्ण दिवस असा जाणार आहे. ऍक्च्युली आज आमचा अजून वेगळा प्लॅन होता, पण मला वाटत नाही ते होईल म्हणून. तर ते आता उद्या बघू, उद्याची पण सुट्टी आहे आणि परी पण नाही आहे, तर बघूया. तर चलो आता बघू बाहेरचे कामं करून घेऊ आणि घरात आल्यानंतर सगळं परत ते आवरावं लागेल. कुठे चालली नशा तू? कुठे चालली तू? कुठे जाते? हा तर आम्ही इथे परीची जी अबॅकसची किट आहे तर ती किट घेतलेली आहे. आणि या किट सॉरी यस नॅसाची घेतलेली ती नॅसासाठी घेतलेली आहे. आणि हे जे आहे अबॅकस जे लावले आम्ही तर ते जिनियस किट्स याचं आहे, ब्रँडचं आहे. तर त्यांनी त्यांची किट दिलेली आहे, त्यामध्ये क्यूब्स असतात आपले काय म्हणतात त्याला रुबिक्स क्यूब्स. आणि त्याचे जे अबॅकसचे जे इन्स्ट्रुमेंट असतात, काय इन्स्ट्रुमेंट म्हणू शकतो आपण त्याला, काय म्हणतात त्याला, सोर्यबन कास काहीतरी सांगितलं त्यांनी. आणि त्यांचे जे बुक्स असतात ते दिलेले, तर तशी ही पूर्ण किट. आणि हो अजून त्यात टी शर्ट पण आहे तेच जिनियस किड्सचं. तर अशी ही किट आहे, तर ती घेतली. आणि आता मला असं वाटते आपण जेवणाचं काय करावं. आता किती वाजतोय? 1:30 वाजत आहे आता, 1:30-2 वाजत आहे. आणि जेवण आम्हाला घरी जाऊन परत लगेच करता येणार नाही असं वाटत आहे मला त्या आईच्या. तर बघूया काहीतरी आणि काय करावं. स्वयंपाक रेडी आहे पण घरी ठीक आहे, बघतोय मी जरा काहीतरी. आज काय खाते? चीज डाएट मध्ये चिकन चालू आहे का? आम्ही घरी आलोय आणि नसं फक्त जेवण भेटलं. आम्ही दोघांनी पण जेवण नाही केलं आणि तुम्हाला हालत दाखवते घरातली किती खराब झालेली आहे. सगळीकडे ते जे केमिकल मारलं ना खाली पूर्ण लिक्विड लिक्विड झालेलं आहे. हे बघा इथे सगळं लिक्विड मारलं आहे. आणि ना इथे कॉकरोच पण आता तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही बा. क्लिनिंग मी माझ्या किचनच्या ओट्यापासून सुरुवात केली आणि तुम्हाला दिसत असेल पूर्ण क्लीन केलं आहे. तर ते मी एकदम घासून धुवून काढलं आहे. भरपूर केमिकल टाकलेलं होतं आणि ते खरंच रिस्की असतं, आपल्या घरात छोटी मुलं असतात. आणि त्यानंतर मी किचनच्या ज्या ट्रॉलीज आहे त्याच्या आत पण खूप जास्त त्यांनी ते लिक्विड स्प्रे केलेलं होतं. आणि ते मी सगळ्यात पहिले धुवून सगळं पुसून घेतलं आहे, पूर्ण किचन क्लीन करून घेतले, कारण की बाकीच्या रूममध्ये एवढं नव्हतं जेवढं किचनमध्ये होतं. आणि किचनमधली जी भांडी आहेत म्हणजे ताट, वाट्या, प्लेटा, छोटे छोटे चम्मचपासून कढया, कुकर जे सगळे होते ना माझ्या डेली यूजमधले जे भांडे होते ते सगळे मी घासून काढलेत. आणि काय होतं ना ते त्याचे जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात, जरी मी भांडे पूर्ण झाकून ठेवले होते म्हणजे तसं बघितलं तर त्याच्यावर उडलं नव्हतं काहीच, तरी पण ते झाकून ठेवलं छोटे छोटे पार्टिकल्स जे असतात ते जाऊन बसतात. आणि ते केमिकल असल्यामुळे ते रिस्की असतं, म्हणून मी सगळी जे भांडी आहेत ते सगळे घासून काढले. आणि जेव्हा मी घासत होते ना तेव्हा अचानक पाणीसुद्धा गेलं, म्हणजे दुष्काळात 13 महिने असं म्हटलं तरी चालेल. आणि त्यानंतर मग यांनी मला बाथरूममध्ये पाणी येत होतं तर 2 बकेट पाणी आणून दिलं आणि त्यांनी मी सगळी जे भांडे आहेत ती घासून काढली. तर तुम्हाला इथे दिसत असेल आणि पाण्याचा काय माहिती प्रॉब्लेम होतोय, तर एवढे भांडे मी घासून काढले आणि ते नंतर बाल्कनीमध्ये ठेवले. सुकल्यानंतर मी लगेचच ते पुसायला घेतले आणि पुसायला घेतल्यानंतरही परी न्यासा मध्ये मध्ये येत होत्या, मी करू लागते मी करू लागते.
नुसतं हसत आहे आणि एकच प्लेट पुसून राहिली कधीची. झालं का पुसून तुझं की होते की नाही पुसली दे. थँक्यू. हां दे पुसून दे मामाला पटापट. किचन पूर्ण क्लीन झाल्यानंतर पूर्ण घर मी झाडून घेतलं आणि पूर्ण घरामध्ये अशी बारीक 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 कॉक्रोचेस जिथं तिथे दिसत होते. म्हणजे दिवाळीत आपण जेव्हा घरात नसतो ना तेव्हा कॉक्रोच जास्त होतात असं मला वाटते. त्यानंतर मी माझा जो किचनचा टेबल आहे तर त्यामागे पण भरपूर ते लिक्विड जमा झालेलं होतं ते माहीतच नव्हतं मला. आणि ते दिसल्यानंतर मी ते समोर करून मागितलं आणि त्यांच्या मागे जे लिक्विड होतं ते सगळं पुसून घेतलं आणि नंतर पूर्ण घरसुद्धा मी पुसून घेतलं कारण की सगळीकडे ते लिक्विड लिक्विड होतं. आणि ते माझं घर जे आहे ते पूर्ण क्लीन झालेलं आहे. किचन पण अगदी डीप क्लिनिंग केल्यासारखं झालं. सगळी भांडी जी आहे ते व्यवस्थित घासून पुसून पूर्ण किचनमध्ये लागून गेलीत. तर चला माझं पूर्ण किचन काय पूर्ण घरच क्लीन झाले. किचनची तर डीप क्लिनिंगच झाली. बऱ्यापैकी भांडे वगैरे सगळं घासणं झाले. फक्त डबे वगैरे घासलेले नव्हते कारण की आताच घासलेले होते दिवाळीच्या वेळेस आणि खराब नव्हते झाले. त्याच्या आत ते म्हटले की काही प्रॉब्लेम नाही आहे तसेच ठेवले तर इथे सगळं क्लीन झाले. आणि आता मी इथे सकाळचं जे जेवण आहे ते आत्ता करणार आणि दिवसभर आमचा त्याच्यात गेला आहे ना असं आत्ता झोपली आहे. तर भूक लागली का? भूक लागली का हा प्रश्न. दुपारी सँडविच खाल्लं ना त्याच्यामुळे काही वाटलं नव्हतं हो ना म्हणून ते भूकमोड झाली. आणि घरात ते एवढ्या स्ट्रॉंग स्मेल मध्ये आता पूर्ण असा स्मेल गेलेला आहे कारण की सगळ्या खिडक्या वगैरे सगळं उघडलं होतं. आता छान वाटतंय घरात फ्रेश पण असं क्लीन पण झालंय घर आणि छान वाटतं. आता वाजले 5:30 आणि असा दिवसभर झोपली नाही कामाच्या मध्ये 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 करत होती. परिणी पण हेल्प केली. सगळ्यांनी यांनी पण हेल्प केली तर सगळ्या गोष्टीमुळे सगळ्यांनी मिळून आज कामावर न्यासासहित. तर चला हा व्हिडिओ आता इथेच एंड करावं असं मला वाटतं. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजून चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. साईडच्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय परी आहे इथे. परीला थंडी वाजत आहे.